राजकुमार मैतीक जामीन मिळवूक जायना म्हणून एस आय टी पुराय यत्न करता. एका केसीतल्या जामिनात सुटल्या उपरांत एस आय टीन ताका दुसऱ्या केसीत परत धरलो. ह्या केसीच्या जामीन अर्जाचेर सोमारा सुनावणी जातली. एस आय टीन जामीन आड जाप दितना राजकुमार मैथीची पुलीस कस्टडी मागल्या. वेगवेगळ्या जमीन बळकपाच्या केसीत ताचो हात आसा म्हणून एस आय टीन दावो केला. एस आय टी म्हणटा विक्रांत शेट्टीन बाकीच्यांक बरोबर घेवन खुबश्यो प्रॉपर्टी हातासल्यात. तांचे 12 जून 1943 दिसा सेल डेट जाला म्हणून बनावट डॉक्युमेंट केले आनी त्यो प्रॉपर्टी विकल्यो म्हूण आरोप. मूळ मालकान केन्नाच ह्यो प्रॉपर्टी विकूंक ना. विक्रांत शेट्टीन राजकुमार मैथी आनी बाकीच्यांक बरोबर घेवन बनावट डॉक्युमेंट करून बार्देस सब रजिस्ट्रारात ते डॉक्युमेंट खरें म्हूण दाखयले आनी सेल डेट केले म्हूण आरोप. बनावट डॉक्युमेंट करपाचे प्रक्रियेत टोळयेंतल्या प्रत्येक मनशाक वेगवेगळी जबाबदारी दिल्या म्हूण मोहम्मद सोहेलान तपासा वेळार सांगला. उपरांत ते डॉक्युमेंट सरकारी ऑफिसांनी पावोवपाचे कामूय जबाबदारी घेवपी मनीस करतालो. मोहम्मद सोहेल आनी आल्कांद्रो डिसोजाची वळख समीर सातार्डेकारान करून दिल्ली म्हूण राजकुमार मैथीन जबाब दिला. उपरांत राजकुमारान सिराज विश्रामाची मोहम्मद सोहेला कडेन वळख करून दिली आनी एडवान्स पैसे घेतले. सिराज आनी आल्कांद्रोन रेवडा गांवांतले आनीक एक प्रॉपर्टीचे बनावट एग्रीमेंट डॉक्युमेंट केले म्हूण आरोप. ह्या प्रॉपर्टीक ऑब्जेक्शन हाडपी साजी म्हणटा त्या मनशाक सेटल करपाक म्हूण एका राजकारण्यान राजकुमारा कडेन संपर्क केल्लो. म्युटेशन कामात कांयच त्रास जावंक जायना म्हणून मामलेदार कचेरेंतलो एक कर्मचारी लाच घेवन मदत करता म्हूण म्हायतीचो जबाब. राजकुमारान दिल्ल्या स्टेटमेंटाची सत्यता तपासूंक ताची पुलीस कस्टडी जाय म्हूण एस आय टी म्हणटा. राजकुमार मैथीच्या घराची झट्टी घेतली तेन्ना बँक डिटेल सोडून कांयच मेळूंक ना. ताणें प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट खंय तरी लिपयला आसतले. ते सोदपा खातीर ताची पुलीस कस्टडी जाय म्हूण एस आय टी म्हणटा. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी.